हे नातं 61 वर्षांचं नातं आहे. खूप लहान होतो तेव्हा दिदीली मला पहिल्यांदा पाहिलं होतं आणि कडेवर उचललं होतं, आपल्या हाताने खाऊ घातलं होतं. ते वयच तसं होतं. त्यांनी मला मुलगाच मानलं होतं आणि त्यांनी नेहमीच माझं कौतुक केलं. त्यांचा आशीर्वाद सातत्याने मिळत गेला त्यामुळे मी भरपूर काही करण्याची हिम्मत बाळगू शकलो. जेव्हा जेव्हा काहीतरी चांगलं घडायचं माझ्या हातून तेव्हा आवर्जून कौतुक करायच्या त्या, फोन करून, भेटून. माझ्या 12व्या वाढदिवसापर्यंत दीदी स्वतः माझ्या घरी येऊन मला आशीर्वाद देत असत आणि मला पेढा भरवत असत, तोंड गोड करत असत. त्यामुळे मला दोन आया, एक जिने मला जन्म दिला आणि एक जिने माझे लाड केले, भरभरून आशीर्वाद दिला. ती आई दूर झाली पण मला खात्री आहे की तिचा आशीर्वाद नेहमीच माझ्या डोक्यावर राहील आणि असा आशीर्वाद जो परमेश्वरापर्यंत पोहोचतो आणि तो आशीर्वाद देणारी स्वतः सुद्धा परमेश्वराकडे गेलेली आहे त्यामुळे तिचा आशीर्वाद अजून जास्त परमेश्वराकडे पोहोचणार आहे यानंतर सुद्धा. मी फक्त परमेश्वराला एकच सांगू इच्छितो की या बाईनी खूप काही केलं, या बाईनी खूप सोसलं, इतरांकरता खूप केलं. तिच्या आत्म्याला सद्गती प्राप्त हो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. आमची सुद्धा होती, आपण खूप लावून धरलं हे सगळं पण आता त्यासाठी प्रयत्न होईल. आता माहिती नाही, कदाचित महाराष्ट्र दिल्ली करता खूप लांब पडत असतो, लांब पडत असेल कदाचित, पण आपण हे पाहत आलेलो आहे की नवीन गोष्ट नाही आहे आपल्याकरता. पण ना काय असतं की असं म्हणतात की ते कितपत खरं आहे मला माहीत नाही, की तुमच्या ओळखी असल्या पाहिजे तुम्हाला, मग तिथे जाऊन काहीतरी सातत्याने तिथे संपर्कात राहायला पाहिजे वगैरे. आपल्या मराठी कलावंतांना हे नाही करता येत आणि मला तरी असं वाटतं मराठी कलावंतांना त्याची गरजसुद्धा नाही असं करण्याची. मानानं जे मिळेल त्याचा अभिमान वाटतो, मागून मिळाल्यानंतर फायदा काय, मग त्याला आपण सन्मान नाही म्हणू शकत ना. आपण काहीतरी वेगळं म्हणायला पाहिजे मग त्याला जे मागून मिळतं त्याला. पण माझी तरी इच्छा होतीच की दीदींना दादासाहेब फाळके मिळावं. दीदींचं असं म्हणणं होतं की त्यांच्या गुरूंना 98व्या वर्षी मिळालं त्यांच्या, तर मी खूप लहान आहे बहुतेक, मी जेव्हा तेवढी होईन तेव्हा मला मिळेल असे दीदींचे शब्द होते. पण आता याच वर्षी जुलै महिन्यात त्या 95 पूर्ण होणार होत्या, त्या आधीच त्या निघून गेल्या. पण अशी जर तरतूद असेल की मरणोत्तरसुद्धा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळतो तर आपण त्याचा प्रयत्न अवश्य करू.